नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोटविकार लठ्ठपणा आणि मधुमेहवरती असणारे दुर्बीण उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ असणारे ज्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले -के आहे असे डॉक्टर अमित मायदेव आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतो आहे डॉक्टर अमित मायदेव सरांची नमस्कार सर त्याचप्रमाणे खास करून लठ्ठपणावरचे दुर्बीण उपचार डॉक्टर अमित मायदेव यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या बिड्स ह्या पोटविकार केंद्रामध्ये घेऊन दोन महिन्यात पंधरा किलो वजन कमी केलेल्या ममता देसाई मॅडम आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली ओळख करून देतोय ममता देसाई मॅडमची नमस्कार मॅडम नमस्कार त्या दोघांची ओळख करून दिल्यानंतर आवर्जून मला सर्व सांगावं वाटतं की सा आपल्यासाठी एक खुश खबर अशी आहे की आजपर्यंत आपल्याला लठ्ठपणावरती मधुमेहवरती ठोस उपचार उपलब्ध नव्हते पण आता ह्या दुर्बीण उपचारांमुळे कुठेही काटछाट न करता म्हणजे कुठेही पोट न फाडता कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता आपल्याला लठ्ठपणावरती कायमस्वरूपी मात करता येणं शक्य झालेलं आहे अर्थातच ती कशी ते आपण कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोत आता सध्या आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते मात्र जरूर टिपून घ्या हे बीड स्पोर्ट विकार केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून सर्वसामान्य रुग्णांसाठी पुढील एक महिना विशेष सवलत आहे दुर्बिण उपचारांमध्ये त्याचा लाभही घेऊ शकता आपण आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून विविध प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये ॲसिडिटी आम्लपित्त आहे बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे त्यामुळे उद्भवणारा मुळव्यात भगंदरसारखा आजार आहे किंवा शौचाचे आजार आहेत कोलायटिस ज्याला म्हटलं तर अल्सरेटिव्ह कोलायटीस इरिटेबल बॉबल सिंड्रोम आहे पोटामध्ये लिव्हरचे आजार आहेत पित्ताचे खडे आहेत गॉलब्लेटर स्टोन आहेत किंवा विविध प्रकारचे पोट पोटविकार ज्याच्यामुळे पोट दुखी होऊ शकते पोट फुगू शकतं गॅस होऊ शकतो अल्सर होऊ शकते ह्या सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आता एकत्रितपणे एका छताखाली होता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस ज्याला बीड्स म्हटलं जातं हे पोटविकार केंद्र खास करून या ठिकाणी ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी आहे परळ मुंबई या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली हे सर्व उपचार उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामध्ये ॲसिडिटी क्लिनिक आहे कॉन्स्टिपेशन क्लिनिक आहे पोटाच्या कॅन्सरसाठी विशेष क्लिनिक आहे पोटाच्या खड्यांसाठी विशेष क्लिनिक आहे आणि आता सुरुवात झालेली आहे ओबेसिटी क्लिनिकला म्हणजेच लठ्ठपणावरील उपचारांवरील हे लठ्ठपणावरील उपचार जे आहेत त्यांचं एक विशेष क्लिनिक या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये जे नवीन नवीन स्वरूपाचं संशोधन संपूर्ण जगभरात होत आहे हे सर्वसामान्य भारतातील रुग्णांना यासाठी डॉक्टर अमित महादेव सतत प्रयत्नशील असतात आपल्याला माहितीच आहे की त्यांनी पहिलं व्हिडिओ एंडोस्कोपी सेंटर भारतात सुरू केलं आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर का भारतातील ह्या केंद्राचा जो बहुमान आहे हा डॉक्टर अमित महादेव यांच्यामुळे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता सर्व प्रकारचे पोटविकारासाठी उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेतच पण आता खास करून लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटीसाठी नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत ते काय आहेत हे सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे पण तथुरी मी एक एव्ही आपल्या सर्व प्रेक्षण दाखवू इच्छितो की त्याच्यावरती डायबिटीस आणि डायबिटीसची जी कॉम्प्लिकेशन्स आहे ते आपण बघूया आणि ते, ते कशा पद्धतीने आपल्याला बरं करता येईल हे आपल्याला आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अमित मायदे सांगणार आहेत आपल्याला माहितीच आहे की आपण जे अन्न घेतो ते पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं अन्नरसात रूपांतर होतं आणि त्या पेशींपर्यंत त्या त्यातली जी साखर आहे पोचवण्याचं काम इन्सुलिन करत असतं अर्थातच जेव्हा चरबी ह्या एखाद्या लॉक सारखं काम करते तेव्हा मात्र हे इन्सुलिन ही रक्तातली साखर पेशींपर्यंत पोहोचवू शकत नाही आणि म्हणून विविध स्वरूपाची डायबिटीसची कॉम्प्लिकेशन होतात ज्या त्याच्यामध्ये लठ्ठपणामुळे होणारा डायबिटीस हा प्रमुख भाग आहेच म्हणजे साठणारी जी चरबी आहे ती आ, या ठिकाणी जी आपल्याला त्रास देते तीही महत्वाची आहेच पण ह्या चरबीमुळे होणारं जे रक्तातलं वाढलेलं साखरेचं सा प्रमाण ज्याला आपण डायबिटीस म्हणतोय त्याच्यामुळे डोळे किडनी आपले डायबेटिक फूडसारख्या आजार आहेत किंवा इतरही विविध स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आहे हृदयावरती पडणारा दाब आहे आणि त्याचप्रमाणे इतर आपल्याला स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखा आजार दिसतो आणि ह्या व्यतिरिक्तही आपल्याला विविध स्वरूपाचे सांधेदुखी मानपाट कंबरदुखी विविध स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स दिसतात आणि ही जर का टाळायची असतील आपल्याला तर मला वाटतं एकमेव उत्तर आहे हे कायमचे दुर्बीण उपचार ज्याद्वारे आपण मटलठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करू शकता कार्यक्रमाकडे वेळ असताना सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या अख्या स्वरूपामध्ये आता लठ्ठपणा आणि डायबिटीसचं प्रमाण किंवा मधुमेहाचं प्रमाण आपल्या समाजात वाढतंय कितीही डायट करायला सांगितलं तरी बरं होत नसतं कारण ते वजन काही कमी होत नाही आणि जे दुसऱ्या स्वरूपाचे उपचार आहेत ते एकदम ऑपरेशन सांगितलं जातं आणि ते अतिशय महागड असतं पाच लाखापर्यंत ज्याला खर्च येतो आणि ह्यामुळे सर्वसामान्य रुग्ण त्रस्त होते आत्तापर्यंत कोणतेच त्यांना एक आशेचा किरण कोणता दिसत नव्हता पण आता ह्या उपचारांनी मला वाटतं सर्वसामान्य रुग्णांना सुद्धा लठ्ठपणा सहज करता कमी येणार आहे तर हे काय उपचार आहेत काय सांगतील आमच्या प्रेक्षकांना हो आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लठ्ठपणाचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे पण एकंदरीत जर बघितलं ना तर ओबेसिटी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मॉडरेट ओबेसिटी आणि मॉर्बिड ओबेसिटी असे दोन तीन प्रकार असतात आणि मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे दीडशे किलो दोनशे किलो वगैरे असं वजन असतं पण बरेचसे जे पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते जवळजवळ नव्वद टक्के पेशंट्स आहेत ते मॉडरेट ओबेसिटीमध्ये कॅटेगराईज केले जातात आणि हे जे पेशंट्स असतात ते युजली मोठ्या प्रकारचं सर्जरी करून घ्यायला घाबरतात आणि बऱ्याचशा जणांना डायट आणि एक्सरसाईज म्हणजे नुसतं व्यायाम करून वजन कमी करणं किंवा डायटवर एकदम कम परफेक्ट कंट्रोल करणं हे त्यांना जमत नसतं आणि म्हणून होतं काय त्यांचा इलाज होतच नाही आणि त्याच्यामुळे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात शरीरामध्ये लिव्हर प्रॉब्लेम ब्लड प्रेशर डायबिटीज डोळ्याचे प्रकार वेगवेगळे प्रकारच आणि हे कंट्रोल करण्याकरता हे एंडोस्कोपीची ट्रीटमेंट आता गेल्या काही वर्षामध्ये नवीन सुरुवात झालेली आहे आणि oh. एन्डोस्कोपीनी आम्ही दोन प्रकारचे मेन गोष्टी काय करतो की एंडोस्कोपीनी आम्ही जठर जे असतं कारण आपण अन्न जेवल्यानंतर अन्न नलिकेतनं जठरामध्ये जातं मग हे अन्न जठरामध्ये तीन ते चार तास पडून राहतं आपण एक डायजेशनची क्लिप बघूया अनुषंगाने मार्गदर्शन करतात काय सांगता येईल सर आणि हे जेव्हा डायजेशन जेव्हा होत असतं तेव्हा का काय असतं की हे अन्न नलिकेमधन हे जठरामध्ये हे अन्न जाऊन राहतं आणि मग ते जठरामध्ये गेल्यानंतर आम्लपित्त म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्याच्याशी त्याचं मिश्रण होतं बरोबर आणि हे मिश्रण झालं की तीन ते चार तास हे अन्न जठरात असतं आणि त्याच्यानंतर हे अन्न पुढे ढकललं जातं आता इकडे आपल्याला दिसतंय हे आता आज असा घास आहे तो आता आतमध्ये जठरामध्ये गेलाय हे सगळं आम्लपित्त आहे म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि तीन तास हे एका पिशवीसारखं आतमध्ये हे खवळलं जातं आतमध्ये त्याचं घुसळलं जातं आणि मग प्री डायजेस्टेड फूड छोट्या आतडीमध्ये जातं तिकडे स्वादुपिंडाचा रस आणि पित्तनली पित्तनलिकेतनं आलेला यकृतातला रस म्हणजे बाईल याचं मिश्रण होतं पचन होतं अन्नाचं आणि मग चांगले पदार्थ असे इंटेस्टाईनमधनं ॲब्झॉर्ब केले जातात ते रक्तामधनं लिव्हरच्या थ्रू परत हृदयाकडे जातात आणि चांगलं रक्त संबंध शरीराला पुरवलं जातं असं हा अशी ही पचनाची क्रिया आहे पण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं हे जठराचा भाग काय महत्त्वाचा आहे की जठरामध्ये हे अन्न जे पडून राहतं आणि जठराचं साईज जर मोठा असेल तर पेशंट कितीही जेवू शकतो तर आम्ही एंडोस्कोपीनी आपण जे इलाज करतो लठ्ठपणा करता त्याच्यामध्ये आम्ही जठराचा साईज कमी करतो किंवा जठराच्या आतमध्ये एक बलून बसवतो पण बलून बसवलं हो म्हणजे दुर्बिणी दुर्बिणीद्वारे हा आम्ही आतमध्ये एक बलून सोडतो तो जठरामध्ये हा बलून राहतो आणि त्या बलून मुळे जठराची साईज ऑक्युपाय केली जाते त्याच्यामुळे थोडं जरी जेवण जेवलं तरी पटकन पोट भरतं ओके प्रॉब्लेम असा आहे की ह्या बलून ट्रीटमेंटचा की बलून ट्रीटमेंट केल्यानंतर हा बलून कधी ना कधी तरी काढायला लागतो सात ते आठ महिन्यामध्ये तो काढल्यानंतर जठराचा साईज तो सेम असतो त्याच्यामुळे पेशंट परत नॉर्मल पद्धतीने जेवायला लागतो आणि परत वजन वाढायला लागतं बरोबर म्हणून एक नवीन प्रकारची ट्रीटमेंट आम्ही आता सुरू केलेली आहे त्याला गॅस्ट्रोप्लास्टी असं म्हणतात म्हणजे सर्जरीमध्ये कसं आपण स्टमक म्हणजे जठर कापलं जातं स्लीव गॅस्ट्रेक्ट मी करतात ती खूप मोठी प्रोसिजर असते त्याच्यात खर्च पण खूप होतो पण या गॅस्ट्रोप्लास्टीमध्ये कपड्याचं प्लिटिंग कसं आपण करतो तसं आपण करतो मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतो पटकन की आता इकडे आपण जर बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या बॅरिएट्रिक सर्जरीज आहेत पण हे अशा प्रकारचे वेगवेगळे बलून्स आम्ही आतमध्ये घालू शकतो म्हणजे डबल बलून आहे सिंगल बलून आहे एका ठिकाणी तर तीन बलून्स आहेत पण हे बलून आतमध्ये राहिल्यामुळे जठराच्या आतमध्ये ही जागा ऑक्युपाय केलेली आहे आणि बलूनची जी प्रोसेस आहे ना ती अतिशय सोपी असते इकडे आपल्याला दिसते अशी दुर्बीण कशी आतमध्ये जाते आणि दुर्बीण आतमध्ये गेल्यानंतर पेशंटला फक्त थोडंसं झोपेचं इंजेक्शन दिलेलं असतं असं आतमध्ये आम्ही बलूनच्या आतमध्ये हे लिक्विड भरतो पाणी आणि मग हा बलून आतमध्ये सोडून देतो इकडे आपल्याला दिसतंय हे अन्न आल्यानंतर हे सगळं अन्न बलूनच्या अवतीभोवती राहतं पण बलूननीच बरीचशी जागा ऑक्युपाय केल्यामुळे पेशंटला जास्त भूकच लागत नाही आणि थोडं जरी जेवला तरी पेशंटचं पोट पटकन भरतं आणि oh. नंतर ती जी महत्त्वाची प्रोसिजर आहे गॅस्ट्रोप्लास्टी त्याच्यामध्ये आम्ही आतमध्ये जठराचं ऍक्च्युअली सा साईज कमी करतो एंडोस्कोपी इथे आपल्याला दिसतंय ही दुर्बीण आता आत घातलेली आहे हे आहे जठर हे अर्थात डायग्रॅम आहे आणि ह्या दुर्बिणीने आम्ही पहिलं मार्किंग करून घेतो जठराच्या आतमध्ये वरच्या बाजूला खालच्या बाजूला आणि मग त्याच्या ह्या दुर्बिणीच्या टोकाला एका प्रकारचं यंत्र जोडलं जातं शिवणाचं यंत्र ओके okay. आणि हे कुठेही बाहेर चिडफाड न करता केलेली प्रोसिजर असते oh. पेशंटला फक्त अॅनेसिशा दिला जातो त्याच्या तोंडावाटे ही दुर्बिण आतमध्ये जाते आणि इकडे कसं बघताय तुम्ही असे टाके आम्ही आतमध्ये मारलेत वर खाली मध्यभागी आणि मग हे टाके जोडल्यानंतर हे असं जठर प्लीटिंग केल्यासारखं कपड्याचं प्लीटिंग केल्यासारखं त्याचा साईज कसा कमी झालाय बघा आणि आता इकडे जर आपण बघितलं एका पेशंटमध्ये आम्ही केलेले असं असं हे यंत्र असतं आतमध्ये जोडलेलं पण जर पेशंटच्या आतमध्ये जर बघितलं तर डावीकडचं तुम्हाला दिसतंय नॉर्मल जठर आणि हे प्लीटिंग केल्यानंतरचं जठर हे कसं ट्यूबसारखं झालंय बघा ह्याच्यामध्ये किती फरक जाणवतोय आता हे आहे मोठं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये किती तुम्ही जेवलात तरी तो पेशंट खाऊ शकतो आणि ह्याच्यामुळे हा लठ्ठपणा आपल्याला कंट्रोल करता येतो विदाऊट सर्जरी हो म्हणजे विदाउट शस्त्रक्रिया विना शस्त्रक्रिया आपल्याला आता लठ्ठपणावरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत तेही पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेले डॉक्टर अमित मॅदेव यांच्या नेतृत्वाखाली बीड्स जे पोटविकार केंद्र आहे परळ या ठिकाणी आणि ते सुद्धा पुढील एक महिना सवलतीच्या दरात आहेत त्यामुळे जरूर आपण पुढे संपर्कासाठी जे नंबर बघतात ते टिपून घ्या त्याच्यावरती फोन जरूर करा प्रश्न विचारा आणि या सवलतीचाही लाभ घ्या आणि या ठिकाणी ह्या उपचारांचा लाभ घेतलेल्या एक महिला आपल्याकडे सहभागी झालेल्या आहेत ममता देसाई मॅडम ममता मॅडम आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये आपल्याला आधी काय त्रास होता आपलं वय किती सांगा आणि आपण सरांकडे कसे पोचलात माझं नाव ममता देसाई मी सेहेचाळीस वर्षाची आहे मी मला ह्याचा ऍसिडिटीचा पण त्रास होता आणि लठ्ठपणा जास्त असल्यामुळे लठ्ठपणा जास्त असल्यामुळे मला चालताना धाप लागायची माझे घुडगे खूप दुखायचे त्याच्यामुळे खाली जास्त जाणं येणं होत नव्हतं माझं घराच्या बाहेर पडणं जास्त जमत नव्हतं मला okay. त्रास झाल्यामुळे मी अदर खूप प्रयत्न केले म्हणजे डायटिशियन कडे जाऊन थोडं जेवण कमी करणं वगैरे पण ते काही शक्य झालं नाही बर मग नंतर एकदा जी चोवीस तासवर डॉक्टरचा <laughs> कार्यक्रम बघितला मग तेव्हाच मी ताबडतोब फोन केला होता नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच अपॉइंटमेंट मला दिली होती आणि मी जाऊन डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं hmm. आणि मग मी ऍडमिट झाल्यावर तेव्हा माझं ब्याऐंशी किलो वजन होतं huh. आणि नंतर दोन महिन्यात माझं जवळजवळ सत्ते सत् सदुसष्ट म्हणजे आता पंधरा किलो वजन, वजन कमी झालेलं आहे आणि बाहेर जाणं वगैरे मला शक्य झालं मी आता राऊंड वगैरे मारायला जाऊ शकते साडेचार किलोमीटर चालू शकते हो म्हणजे पूर्वी घराच्या बाहेर त्यांना पडता येत नव्हतं किलोमीटर चालत आहेत विना शस्त्रक्रिया वगैरे लागत नाही मला हा म्हणजे ते मला ही फार महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे आता तुमचं दमण आणि माझं गुडघ्याचं दुखणं कमी झालंय त्याच्यामुळे ओके हे वजनामुळे येणारा जो हा त्रास आहे गुडघेदुखीचा दुखीचा धाप लागण्याचा मानपाठ कंबर दुखीचा स्त्रियांमध्ये खास करून पीसीओडी मुलींमध्ये जो पीसीओडीचा आजार आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुलींना लग्नाआधी शस्त्रक्रिया डेफिनेटली करायची नसते तर हा विना शस्त्रक्रिया उपचार खास करून पीसीओडीच्या मुलींसाठी उपलब्ध झालेला आहे कारण मध्ये वजन वाढत असतं वजन वाढल्यामुळे पुन्हा पीसीओडीचा त्रास वाढत असतो या व्यतिरिक्त लठ्ठपणामुळे येणारा डायबिटीस खास करून मधुमेह ज्याच्यापासून आपण कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता या व्यतिरिक्तही विविध स्वरूपाचे आजार होतात ज्याच्यात स्लीप ॲपनी आहे किंवा इतरही आपल्याला विविध स्वरूपाचे आजार दिसतात ज्याच्यावरती आपण मात करू शकता फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वृष्टांचं स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पोटविकार लठ्ठपणा आणि मधुमेहवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी आणि कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेले डॉक्टर अमित मायदेव कार्यक्रमाच्या पूर्वात पण जाणून घेतलं की कशा रीतीने लठ्ठपणामुळे विविध स्वरूपाचे आजार निर्माण होतात ज्याच्यात मधुमेह आहे उच्च रक्तदाब आहे हृदयविकार आहेच पण ह्या व्यतिरिक्त मानपाठ कंबरदुखी गुडघेदुखी दम लागणं स्लीप ॲपनियासारखा आजार स्त्रियांमध्ये पी सीओडी वंधेत्व सारख्या आजाराला सामोरं जावं लागतं आणि हे सर्व आजार आपल्याला टाळायचे असतील आता दुर्बीण उपचार म्हणजेच विना शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता अतिशय सोप्या रीतीने आपण आपलं वजन कायमस्वरूपी कमी करू शकता मला वाटतं एक फार मोठा ब्रेकथ्रू आहे ट्रीटमेंटमधला खास करून ओबेसिटीमधल्या आणि हे hey, विशेष उपचार डॉक्टर अमित मादे यांच्या नेतृत्वाखाली आता बिड्स म्हणजे बलदुता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जे पोटविकार केंद्र आहे परळ ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध झालेले पुढील एक महिना विशेष सवलत आहे ज्याचा आपण जरूर लाभ आप घ्या फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती हो जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघतात तसंच कार्यक्रमात सहभागी झालेल्या ममता देसाई मॅडमने आपल्याला सांगितलं की कशा रीतीने केवळ ह्या दुर्बिण उपचारांनी त्यांचं दोन महिन्यात पंधरा किलो वजन कमी झालेलं आहेच पण कोणताही त्रास न होता विना शस्त्रक्रिया अॅनॅस्तेशा न देता अतिशय सोप्या रीतीने हे उपचार आपल्याला घेता येणार आता शक्य आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे असताना सर आपलं लठ्ठपणावरच्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेतलं कार्यक्रमाच्या पूर्वार्थात अर्थात सर्व प्रेक्षकांना आपण एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून माहिती आहात आणि खूप नवीन नवीन स्वरूपाचे एंडोस्कोपीचे ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्यात कॅप्युल एंडोस्कोपी चे आहे एंट्रोस्कोप चा अत्याधुनिक दुर्बिण उपचार आहेत पण आता वरती सुद्धा आता ह्या दुर्बिण उपचारांनी मात करता येणं शक्य आहे म्हणजे कायमस्वरूपी आपण एसिडिटी घालवू शकतो अशा स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत ते काय आहेत आमच्या प्रेक्षकांना सांगा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲसिडिटी हा जो प्रकार आहे तो बरेच वेळेला खाण्यापिण्या वेडवाकडं खाण्यापिण्यामुळे होतो किंवा आतमध्ये जठरामध्ये गेलेल्या काही जंतूंमुळे होतं म्हणजे दूषित पाणी दूषित जेवण त्यामुळे बरीचशी ॲसिडिटी जर आपण स्व स्वतःचं खाणं पिणं जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर तेच आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते पण बऱ्याचशा लोकांना एका प्रकारची ॲसिडिटी असते जे की त्यांनी त्यांना छातीमध्ये जळजळ करत असते त्याला जीई आर डी म्हणतात किंवा रिफ्लक्स असं म्हणतात आणि अशा प्रकारची जी ॲसिडिटी असते त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय ही जळजळ थांबतच नाही तर हल्ली सुद्धा आम्ही दुर्बिणीद्वारे एका प्रकारचा इलाज करू शकतो की अन्ननलिका आणि जठर ह्याच्यामध्ये जो वाल्व असतो हा वाल्व जर लूज झालेला असेल किंवा हायटस हरण्यासारखं जर असेल तर होतं काय की जठरामधलं अम्ल अम्लपित्त हे अन्ननलिकेमध्ये फार सोप्या रीतीने व येऊ हो शकतं म्हणून आम्ही औषधं कमी करण्याकरता किंवा औषधं बंद करण्याच्या ह्या दृष्टीने आतमध्ये दुर्बिणीद्वारे हा वाल्व टाईट करू शकतो इतके दिवस काय करायला लागायचं त्याला फंडो प्लायकेशन नावाचं ऑपरेशन करायला लागायचं म्हणजे लॅप्रोस्कोप घालून आतमध्ये तो वाल्व टाईट करायला लागायचा पण दॅट वॉज अ सर्जरी पण हीच प्रोसेस आता आपल्याला दुर्बिणीद्वारे करता येते आता आपण पण परत व्हिडिओकडे वळूया वळूया इकडे आपल्याला हे चित्र आहे लॅपटॉपवर या ह्या चित्रावर असं दिसेल की हा जो प्रकार आहे हे आपल्याला पचनसंस्था आहे पण आणि हे जठर आहे ही अन्ननलिका आहे आणि जठराच्या आतमध्ये हे अशा प्रकारचं आम्लपित्त तयार होत असतं आणि हा जो अन्ननलिका आणि जठराच्या मधला वाल्व हा जर लूज झाला ना तर दरवेळेला हे तीन तासामध्ये जेव्हा हे अमलपित्त जेवणाशी मिश्रण होत असतं किंवा घुसळत असतं तर दरवेळेला हे घुसळताना हे अमलपित्त वर उडत असतं आणि त्याच्यामुळे अन्ननलिकेमध्ये जळजळ करायला लागते आणि हीच ॲसिडिटी जर चालू राहिली वर्षोनुवर्ष तर अन्ननलिकेच्या आतमध्ये कॅन्सर पण होण्याची शक्यता असते म्हणून हा मी आम्ही त्याच्याकरता काय करतो की इकडे आपल्याला दिसते की हा जो वाल्व आहे ना हा वाल्व आपल्याला टाईट करता येतो आणि त्याच्याकरता ह्या प्रकारचं एक यंत्र आहे आणि हे जे यंत्र आहे हे हे सुद्धा यंत्र आपल्याला दुर्बिणीद्वारे घालता येतं आणि इकडे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो असाच एक पेशंटचा की ज्याचा आतमधला वाल्व एकदम लूज झालेला होता आणि इकडे हा वाल्व आहे आणि इथे जर आपण बघितलं की हा कसा लूज झालेला आहे आणि त्याच्यामुळे इकडनं हे आम्लपित्त इझिली वर जाऊ शकतं त्याच्यामुळे आतमध्ये हे आम्ही यंत्र आता घातलेलं आहे आणि हे हे यंत्र उघडून आतमध्ये ॲक्च्युली एक स्टेपल मारल्यासारखं इकडे आपल्याला दिसतंय की मध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे बघतोय हे कुठेही बाहेर चिरफाड न करता केलेलं परत शस्त्रक्रिया आहे आणि आतमधनं आम्ही हा वाल्व कसा टाईट करतोय बघा आणि hmm. इकडे आपल्याला दिसतंय की असं टाईट केल्यानंतर इकडे आतमध्ये एक स्टेपल करतो आणि मग त्याच्यामुळे त्या पेशंटला पुढे अँटी ॲसिडची मेडिकेशन जास्त घ्यायलाच लागत नाहीत आणि त्याची ॲसिडिटी संपूर्णरित्या बरी होऊ शकते अर्थात हा फक्त एकच इलाज नसतो त्याच्याबरोबरीने त्याला थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं असतं ओके okay. आणि हा तर सल्ला मी सगळ्यांनाच द्या द्या देऊ इच्छितो दे, दे की कि, कितीही प्रकारचा तुम्ही इलाज जरी केला तरी आपली लाईफस्टाईल रेग्युलर ठेवण्याची फार जरूर असते आणि काय तुम्ही जेवताय किती वेळा जेवताय कसं जेवताय ते फार महत्त्वाचं असतं ओ मला वाटतं म्हणजे की हा एक महत्त्वाचा भाग आहे पण आता हे ॲसिडिटीचे नवीन स्वरूपाचे उपचार बलद होता पोटविकार केंद्रात उपलब्ध झालेले डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जरूर पुढचे जे संपर्कासाठी जे नंबर बघतात ते टिपून घ्या केवळ ॲसिडिटी नव्हे तर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेसाठी नवीन उपचार उपलब्ध आहेत पोटातली खडे विविध स्वरूपाचे खडे यांचा आपण या ठिकाणी या उपचार घेऊ शकता या व्यतिरिक्त पोटाचे कॅन्सर्स आहेत आणि विविध स्वरूपाच्या पोटविकारांसाठी एकत्रितपणे एका छताखाली अत्याधुनिक स्वरूपाचे हे उपचार उपलब्ध आहेत आणि तेही सर्वसामान्य रुग्णांना त्यांनी केलेल्या या समाजसेवेबद्दलच आज डॉक्टर अमित महादेव यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आम्हाला अभिमान आहे सर्वच डॉक्टर्सना की आता पूर्वीच्या काळी आपल्याला भारतातील डॉक्टर्सना परदेशात शिकायला जायला लागायचं पण आता परदेशातील डॉक्टर्स बलद होता पोटविकार केंद्रामध्ये डॉक्टर अमित महादेव यांच्याकडे प्रशिक्षण घेतात आणि कोणत्याही भारतीय डॉक्टरला अभिमानास्पद अशी कामगिरी सरांनी बजावलेली आहे सर आपण हे विविध स्वरूपाचे उपचार आज देत आहातच पण खास करून सर्वसामान्य रुग्णांना परवडण्यासाठी आपण विशेष सवलतही दिलेली आहे खास करून लठ्ठपणाच्या उपचारांविषयी आणि मला मॅडमचा फोटो पण बघायला आवडेल त्या अनुषंगाने की कशा रीतीने आधी त्यांचं स्वरूप होतं आणि आता त्यांचं बारीक झाल्यानंतर कसं रूप दिसतंय काय सांगता येईल मला हो आता मी मी त्यांचा फोटो काढून ठेवला लॅपटॉपमध्ये आपण आता बघूया की इकडे तुम्हाला दिसतंय की हे त्यांचं आधीचं फोटो काढलेला होता आणि त्याच कपड्यामध्ये yes. दोन अडीच महिन्यानंतर हा काढलेला फोटो आहे yes, म्हणजे yes. किती आकारामध्ये फरक पड़ला पडलाय आणि yes. त्यांचा स्वतःलाच किती वेगळं वाटायला लागलंय आणि त्यांना आता आधी ज्या करू शकायच्या नाही त्यांना वागता यायचं नाही नीट चालता यायचं नाही गुडघे दुखायचे धाप लागायचे हे सगळे त्यांचे आता सॉल्व्ह व्हायला लागले तेव्हा आपल्याला अनुभव कसा होता हॉस्पिटलमध्ये नाही नाही तसं काहीच वाटलं नाही कारण सकाळी मला ऍडमिट करून संध्याकाळी होऊन लगेच मला डिस्चार्ज मिळाला होता म्हणजे एका दिवसात आणि एका दिवसाने एक दिवस गेल्यानंतर लगेच मी सगळ्या कामाला सुरुवात केली होती मला तर सर्वच प्रेक्षकांसाठी ममता देसाई मॅडमचं उदाहरण मला वाटतं फार विशेष स्वरूपाचं आहे की आपल्याला उपचार सकाळी ऍडमिट होऊन संध्याकाळी आपण घरी येते आणि दुसऱ्या दिवशी त्या कामाला लागल्या होत्या सगळ्या म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा त्रास आपल्याला त्याच्यात नाहीये त्याच्यात अॅनस्थेशिया घ्यायला लागत नाही मेडिकल फिटनेसची काही काळजी नाहीये आणि एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने कुठेही चिरफाट न करता हे सोपे उपचार आपल्याला आता पुढील एक महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या आपलं वजन कमी करा पोटाचा घेर कमी करा अतिशय सोप्या रीतीने आणि हे सर्व उपचार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बिल्ड्स या पोटविकार केंद्रात उपलब्ध आहेत संपर्कासाठी नंबर आपण स्क्रीनवर बघतात ते टिपून घ्या फोन जरूर करा त्या नंबरवरती सर व्यतिरिक्त आपल्याकडे खूप मी म्हणेन वैद्यकीय चमत्कार असे अनेक ट्रीटमेंटचे हे आहेत ज्याच्यात कॅप्सुल इंडोस्कोपी आहे इंट्रोस्कोप आहे कारण सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची कारण हा एक विशेष स्वरूपाचा असं ह्या दुर्बिण उपचार सगळीकडे उपलब्ध नाही आहेत तर महाराष्ट्रातले आमचे अनेक प्रेक्षक आज बघतायत हा कार्यक्रम तर त्यांच्यासाठी आम्हाला ह्या दुर्बिण उपचारांविषयी सांगा काय हल्ली बरेच वेगवेगळे रोग ज्याला पूर्वी सर्जरी करायला लागायचे ते आपल्याला दुर्बिणीद्वारे इलाज करता येतो कारण दुर्बिणी पण वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या आहेत आणि आपण परत एकदा पटकन व्हिडिओ बघूया आणि हल्ली तर अशा प्रकारची दुर्बीण आली इकडे आपल्याला दिसते की ही ह्या दुर्बिणीच एकाच दुर्बिणीमध्ये चार दुर्बिणीसारखं असतं किंवा चार इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि इकडे आपल्याला दिसते ही दुर्बिण आतमध्ये घातल्यावर आपल्याला ऍक्च्युली ऑपरेशन पण करता येतं वे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि तसंच छोटी आतडी बघण्याकरता आपल्याला एंटेरोस्कोप नावाची एक गोष्ट असते संपूर्ण छोटी आतडी बघ बघता येते ओके आणि किंवा कॅप्स्युल एन्डोस्कोपी बद्दल तुम्हाला माहिती आहे की, तुम तुम की एक, एक सपसा छोट्या आतडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल आपल्याला रोग शोधून काढायचा असेल तर अशा प्रकारची कॅप्स्युल घेऊन त्या आतमधल्या छोट्या आतडीचे संपूर्ण आपल्याला चित्र दिसू शकतं आणि या कॅप्स्युलच्या आतमध्ये कॅमेरा असतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा इलाज हल्ली आपल्याला करता येतो खूप अमूल्य स्वरूपाचं असं विवेचन जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय का सांगायला आवडेल नाही एवढंच सांगायला आवडेल की कुठलाही पोटाचा जर प्रॉब्लेम असेल हुँ. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही okay. आणि जर जास्त दिवस चालू असेल तर जवळपासच्या तुमच्या पोटाच्या तज्ज्ञाकडे जायचं त्याचा इलाज करून घ्यायचा कारण पोटापासनं बऱ्याचशा शरीराचे सगळे रोग सुरू होतात yes. आणि पोट जर चांगलं असेल hmm. पचनक्रिया जर चांगली असेल तर बरेचसे कुठलेच रोग आपल्याला होत नाहीत येस yes, रोग हा सर्व मंदेग्न असं आयुर्वेदात सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे आपलं जर का अन्नपचन चांगलं असेल तर कोणताच आजार होणार नाही मग लठ्ठपणा असो डायबिटीस असो आणि जर झालाच तर आपल्याला आता हे दुर्बीण उपचार उपलब्ध झालेले सर्व प्रकारचे पोटविकार लठ्ठपणा आणि मधुमेहासाठी ज्याचा आपण जरूर लाभ घ्या त्यासाठी फक्त फोन करा पुढील नंबरवरती पुढील एक महिन्यासाठी विशेष सवलत आहे ज्याचाही जरूर लाभ घ्या सर uh, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात ममताई देसाई मॅडम तुम्ही पण एक अमूल्य स्वरूपाचं आज आमच्या सर्वच गृहिणींना किंवा प्रेक्षकांना एक मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद